हाय हैप्पी दिवाळी हैप्पी दिवाळी शुभ दीपावली तुम्हाला कळलंच असेल तुम्ही कुठे आलाय तुम्ही आलाय आमच्या इनामदार हाऊस मध्ये आणि त्याचंच हे सगळं डेकोरेशन आहे कारण रंग माझा वेगळा या आमच्या मालिकेत आम्ही दिवाळी स्पेशल एपिसोड शूट करतो मला एकदा हे करायचंय काय काय ओ माय गॉड या मी तुम्हाला दाखवतो काय काय तयारी चालू आहे आतमध्ये आणि आम्ही कशी साजरी करतोय आमची दिवाळी तर या पटकन आता इकडे थोडासा गोंधळ असेल थोडासा आवाज असेल कारण का इथे आत्ताच लक्ष्मी पूजनाचा सीन आम्ही शूट करणार आहोत इकडे आम्ही तुम्हाला दाखवतो हे आते 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 सो इथे असं लक्ष्मी पूजनासाठी आम्ही तयारी करून ठेवलेली आहे आणि आत्ता इथे अख्खं इनामदार कुटुंब आम्ही लक्ष्मी पूजन करणार आहोत आणि त्याची ही आमची छोटी दीपिका हिच्या हस्ते होणार आहे लक्ष्मी पूजन यावर्षी किती मजा येते तुला दिवाळी साजरी करायला खूप हे आमचे डिरेक्टर स्वप्नील मुरकर आणि हे आत्ता हा सेम डिरेक्टर अच्छा अच्छा त्यांना कळलं आता त्यांना कळलं खरोखर व्हिडिओ चालू आहे त्यांना वाटला जनरल टाइमपास चाललाय सो एनिवे इकडे खूप आवाज आहे त्यामुळे मी जरासा कोपऱ्यात नेतो तुम्हाला तिकडे जाऊन बोलूया इकडे सो बेसिकली आमच्या इनामदार घरातली दिवाळी ही आपण खरी खुरी कुटुंबात बरोबर जशी दिवाळी साजरी करतो तशीच साजरी करणार आहोत म्हणजे हो आम्ही खूप मजा करणार आहोत नाही फटाके उडवायचे नाही आहेत एका सीन पुरतं आम्ही उडवू पण अदरवाईज फटाके उडवायचे नाही आहेत कळलं का फटाके फोडायचे नाही आहेत प्रदूषणात मास्क लावून नाही मास्क मी स्वतः वाचतो पण बाकीच्यांना त्रास होतो त्याचं काय प्रदूषण होतं त्याचं काय त्यामुळे अगं पण हवा खराब होते ना मास्क लावला तरी ठीक आहे मी हिला नंतर समजावून सांगेन पण थोडक्यात काय तर आम्ही सगळे जे काही दिवस असतात दिवाळीचे सो काल आम्ही एक सीन शूट केला त्याचंही तुम्हाला काही फोटोज वगैरे बघायला मिळतील उठणं दिवाळीची पहाट पहिली पहाट आम्ही शूट केली ज्यात अर्थातच सौंदर्य इनामदार आमच्या वडिलांना ललितला उठणं लावत होत्या आमच्या घरची लाडकी सून श्वेता तिच्या नवऱ्याला आदित्यला उठणं लावत होती आणि माझी ही लाडकी मुलगी दीपिका मला उठणं लावत होती असं काल आम्ही पहिली दिवाळी पहाट साजरी केली आहे सांगायचं नव्हतं पण आता तुम्हाला एपिसोड बघताना कळेल की दीपाताई तिकडे काय करत होती सो आत्ता लक्ष्मीपूजन होणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही इतरही बाकी सण म्हणजे दिवाळीत जे जे काही साजरं करतात ते इकडे साजरं करणारच आहोत आता मला फक्त एवढंच सांगावं असं वाटतंय तुम्हाला की कसं आहे म्हणजे या इनामदार घरातली दिवाळी जशी आपण एरवी बाहेर करतो या इनामदार घरातली दिवाळी म्हणून तर आहेच पण त्याचबरोबर मला सांगायला आवडेल की दिवाळीत आपण जसे आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र येऊन हा सण साजरा करतो तसंच आमचं हे रंग माझा वेगळा मालिकेला नुकतीच 31 ऑक्टोबरला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत गेल्याच महिन्यात आमचे 500 भाग पूर्ण झाले आहेत आणि त्यामुळे हे गेल्या 2 वर्षात रंग माझा वेगळ्या टीमचं जे बनलेलं एक कुटुंब आहे त्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्यामुळे मजा येते आणि जेवढं काही तुम्ही बघाल म्हणजे बाहेरचं डेकोरेशन बघितलं आता इथे लक्ष्मीपूजनासाठी जे बनवलं ते बघितलं मी मला सांगायचं असेल की दिवाळीत आपल्या कुटुंबातली माणसं जशी एकत्र येऊन आपण प्रत्येक गोष्ट साजरी करतो सॉरी इकडे मागे खूप आवाज आहे कारण सीनची तयारी झाली आहे त्यामुळे मी जरा पुढे जातोय म्हणजे आवाज नीट ऐकू येईल तर मला सांगायचं असं की आपण दिवाळीत कुटुंबातले लोक एकत्र येऊन आपण कंदील बनवतो आपण फराळ बनवतो मग तोच फराळ एकत्र बसून आपण खातो शेजारच्यांना वाटतो तर हे जसं एकत्रित येऊन साजरे करणे तसंच अगदी इकडे घडतं म्हणजे दिसताना आम्ही जरी फक्त कलाकार दिसत असलो साजरे करताना पण हे जे सगळं डेकोरेशन आहे हे आमचं लाईट डिपार्टमेंट सगळे लाईट्स लावतं ही जी फुलं माळा दिसत आहेत हे सगळं सजवलेलं आहे ते आमचे आर्ट डिपार्टमेंटवाले सगळे दादा आहेत ते सगळं मिळून करतात त्यामुळे या टीममधल्या प्रत्येक मेंबरचं कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्युशन आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतं आणि मला वाटतं याच अशाच प्रकारे खऱ्या अर्थाने सेटवर दिवाळी साजरी केली जाते त्यामुळे प्रत्येकाचं कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्युशन आहे सो आम्ही आमच्या या दिवाळीत धमाल करतोच आहोत तुम्ही सुद्धा तुमच्या घरी दिवाळीत धमाल करा आणि मगाशी म्हटलं तसं लहान मुलांनो प्लीज फटाके फोडू नका प्रदूषण खूप वाढलंय मला मान्य आहे तुम्ही म्हणाल तुम्ही तर लहान असताना तुम्ही फोडले ना मान्य आहे पण तेव्हा आम्हाला ती समज नव्हती पण तुमची पिढी हुशार आहे आणि आम्ही तुम्हाला आता हे सांगतोय तर ते समजून घेऊन तुम्ही सुद्धा ते ऐका कारण दिवाळीत मजा करण्याचे फटाके फोडण्याव्यतिरिक्त इतरही मार्ग असतात सो तशी मजा करायला बघा फटाके फोडून नाही आता मी फक्त तुम्हाला घेऊन जातो आपल्या कुटुंब प्रमुख ज्या सौंदर्य इनामदार आहेत त्यांच्याकडे त्या आत्ता सीनच्या तयारीत बिझी आहेत कारण त्यांच्याकडे खूप महत्त्व लक्ष्मीपूजनाचा सीन होणार आहे सौंदर्यचे इनामदार आपल्या सगळ्या प्रेक्षकांना प्लीज प्लीज मामा दिवाळीच्या शुभेच्छा द्या सगळे स्टार पर्वाचे प्रेक्षक हा व्हिडिओ बघतायत
सो प्लीज चार प्रवाहाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्यातर्फे म्हणजे सौंदर्य इनामदारतर्फे माझ्या कार्तिकतर्फे माझ्या कुटुंबातर्फे दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्ही जो प्रेमाचा वर्षाव गेले 2 वर्ष या मालिकेवर करता तो तसाच अखंड राहू दे किमान पुढची 5-6 वर्ष. ओके ना. लव यू ऑल. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम, छोट्यांना खूप आशीर्वाद. हॅव अ ब्लास्ट. ही दिवाळी तुम्हाला खूप सुख समाधानाची भरभराटीची भरपूर बँक बॅलन्सची जाओ. बँक बॅलन्सची जाओ. मला सुद्धा बँक बॅलन्स, कारण आज आहे लक्ष्मी पूजा. चला येस. सो आता आम्हाला तिकडे बोलत आहेत सीन करायला, पण त्याआधी फक्त मी एक छोटीशी ओळख. ऐरवी ती मालिकेत कशीही दिसत असली तरी हा व्हिडिओ जी अख्खा शूट करते ती आहे आमची श्वेता. इकडे खूप मदत करते एरवी आम्हाला. एरवी जरी अडचणी आणत असली काय सांगशील प्रेक्षकांना, दिवाळीचं शूट कसं झालंय, काय मजा येते, काय अडचणी आणती आहे या शूट मध्ये? माझं तेच काम आहे अडचणी आणायचं. नाही, तुझं मालिकेच्या गोष्टीत अडचणी आणायचं काम आहे. तू शूटिंग दरम्यान काय अडचणी आणतेस, किती वेळा चुकतेस, काय करते याबद्दल? ते मी चुकतच असते. पण आता तुला कॉम्पिटिशन सुद्धा आहे. बरं, एनिवे प्रेक्षकांना काय सांगू? सिरियसली प्रेक्षकांना सांगेन की बरं, मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की प्लीज सगळ्यांनी दिवाळी खूप छान साजरी करा, कारण मागच्या वर्षी कोविडमुळे आपल्याला घरातच साजरी करावी लागली आणि यावेळेला सगळेजणं आपल्या कामात बिझी आहेत, सगळ्यांची कामं सुरू झाली आहेत आणि माझ्यासाठी हीच दिवाळी की फायनली आपण शूटिंग सुरू केलं आहे, जॉब सुरू झाले आहेत, लोकांचं ऑफिसेस सुरू झाले आहेत. सो हेच सुरू राहू दे, थिएटर्स ओपन झाली आहेत. सो आमच्यासाठी हीच दिवाळी आहे असं म्हणून आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करूयात. फटाके नको उडवायला. हां, मी एक फटाका उडवला सीनमध्ये आणि छान वाटलं, खूप छान वाटलं ना. मग आता एकदा मोठ्याने आपल्या सगळ्या ऑडियन्सला हॅपी दिवाळी विश कर. मोठ्याने हॅपी दिवाळी. अजून मोठ्याने हॅपी दिवाळी. अजून मोठ्याने. आता तू बोल हॅपी दिवाळी. पण तू घाबरू नकोस, मी ओरडीन हॅपी दिवाळी. अरे व्हेरी गुड यार. ठीक आहे, एनिवे सो सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि एकदा मी फक्त आमची टीम दाखवतो, ओळख करून देत नाही, ते सगळे लाजतात इकडे. हे आहेत आमचे दिग्दर्शक जे वळणे लाजले. सर एकदा सगळ्यांना हॅपी दिवाळी. तुमच्या हॅपी दिवाळी, प्लीज हॅपी दिवाळी म्हणा फक्त. हॅपी दिवाळी सगळं बीटीएस आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. हॅपी दिवाळी सगळी आमची टीम आहे. त्यागीजी एक बार हॅपी दिवाळी बोल दिजे ऑडियन्स को. थँक्यू सचिन दादा आमचे मेन डीओपी. हॅपी दिवाळी. सो हे जे आमचे सगळ्यांचे चेहरे सुंदर असे दाखवतात, तुमच्या पर्यंत पोहोचवतात. हां बरं, आता ही पॅकअपच्या गोष्टी करणार आहे. सो आम्हाला अजून सीन करायचा आहे. सो एनिवे बाय बाय बाय. हॅपी दिवाळी सगळ्यांना आणि मजा करा. बाय.